डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. तरुणांनी महिलांनी त्यांच्या विचारांनी जावं असं आवाहन कवठे महंकाळ इथं नगरपंचायत माजी नगराध्यक्ष साधना कांबळे यांनी केलंय. कवठे महंकाळ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काढलेल्या कॅन्डल मार्च वेळी त्या बोलत होत्या. कोरोनानं चैत्यभूमीवर बुधवासियांना जाता आलं नाही. बाबासाहेबांचे विचार या रॅलीनं आम्ही समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचू. बाबासाहेब नसते तर आमच्या जगण्याला अर्थच राहिला नसता, असं त्यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की जाती धर्म हे माणसांनी निर्माण केले आहेत. ही जातीय व्यवस्था तरुणांनी मोडून काढली पाहिजे. मनुवाद्यांनी उतरंड मोडून काढायची आहे. काही प्रमाणात बाबासाहेबांचे विचार तरुण वर्गाकडून घेतले जात नाहीत अशी खंत शेवटी कांबळे यांनी व्यक्त केली. या कॅन्डल मार्चमध्ये बसपाचे शंकर माने, माजी सरपंच बबुताई वाघमारे, महादेव वाघमारे, नगरसेवक लालासो वाघमारे, बहुसंख्य बुद्ध बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या. याबरोबरच इथले स्थानिक पातळीवरील इतर कोणत्याही पक्षाचे नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कॅन्डल मार्चमध्ये दिसून आले नाहीत. त्यामुळं या लोकांकडे फक्त मतदानाचा टक्का म्हणून पाहिलं जातं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कॅमेरामन गणेश पाटीलसह लक्ष्मण सनगर, कवठे महंकाळ. बाबासाहेबांचे विचार आहेत ते विचार सर्वांच्यापर्यंत पोचावेत आणि खरं तर बाबासाहेबांच्या विचारांचे आपण अनुयायी असलं पाहिजे, आपण पायिक असलं पाहिजे. बाबासाहेबांनी जो बुद्धाच्या विचारानं जो आपल्याला मार्ग दिलेला आहे त्या मार्गानुसार सर्व तरुण मंडळींनी, माझ्या महिला भगिनींनी खास करून आणि माझ्या तरुण मैत्रिणींनी या मार्गावरती जावं, त्याचं आचरण करावं आणि आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं आणि बाबासाहेबांचे विचार आपलेच नाहीत तर जगापर्यंत पोहोचलेले आहेतच, परंतु त्याला मूर्त स्वरूप देण्याचं कार्य तरुणांनी करावं असं मला या ठिकाणी वाटतं आहे. आज समाजामध्ये सर्व धर्म समभाव यावं असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच, कारण ह्या जाती ज्या निर्माण केलेल्या आहेत त्या माणसांनीच निर्माण केलेल्या आहेत. कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी ही नाही, ती बाबासाहेबांनी मोडून काढलेली होती आणि तशाच पद्धतीनं या आमच्या तरुण वर्गानं सर्वांनीच ती मोडून काढली पाहिजे. जाती धर्म हे माणसाने निर्माण केलेले आहेत हाच बुद्ध धर्म सांगतो, हेच बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मला वाटतं की धर्म आणि जातीवरती कोणतंही काहीच अवलंबून नाही. कारण जेव्हा आपण आजारी असतो तो कोणत्या एका धर्माची आणि जातीची माणसं त्या ठिकाणी येत नाहीत, येत असतात आणि म्हणूनच आपल्याला हे जी उतरंड आहे जाती आणि धर्माची आणि व्यवस्थेची, मनुवाद्यांची उतरंड आहे, ते आपल्याला मोडून काढायची आहे आणि त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण करावं असं मला वाटतं. जाती धर्म नष्ट व्हावा असं वाटतं का तुम्हाला? जाती धर्म हा नष्ट व्हावा त्यासाठी बुद्धांनी प्रयत्न केलेले होते, चार्वाकनी प्रयत्न केलेले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले होते, महात्मा फुलेंनी केले होते, सावित्रीबाईंनी आमच्यासारख्या समस्त स्त्रियांना शिकवलं, शिक्षणाची दारं खुली करून दिली आणि म्हणूनच आज माझ्यासारखी एका सामान्य कुटुंबातील आलेली महिला कवठे महंकाळ नगरीचं प्रथम नगराध्यक्ष म्हणून भूषवते आहे. हे सावित्रीबाईंच्यामुळं होते आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळं होते की त्याच्यामुळंच आम्हाला हा अर्थ त्यांनी आमच्या जगण्याला दिलेला आहे. असं तुम्हाला वाटतंय का आज खरोखरच युवक वर्ग बाबासाहेबांचं आदर्श घेत आहेत? काही प्रमाणामध्ये तसं होताना दिसत नाही, ही खंत आहे खरं तर समाजाची. परंतु निश्चितच आमचा हा तरुण वर्ग आहे तो बाबासाहेबांना अत्यंत मानणार आहे. कारण बा भीमा तुझ्यामुळेच हे सगळं आहे, तुझ्यामुळेच या जगण्याला अर्थ आहे. बाबासाहेब नसते तर आज आमच्या जगण्याला काहीच अर्थ राहिला नसता. पण तरुण मित्रांना, माझ्या मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की अनेक जे काही तुम्हाला घटक मिळतील त्या घटकाच्या माध्यमापर्यंत पासून बाबासाहेबांचे विचार आपण जोपासले पाहिजेत आणि पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आपण राहिलं.